नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. गावातली सकाळ प्रसन्न हिरवीगार सकाळ आहे ही बघू शकता तुम्ही. अशा सकाळी सकाळी आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहोत. हनुमानाचं मंदिर आहे इकडेली तर त्या मंदिरामध्ये आज मी तुम्हाला घेऊन जात आहे. चला माझ्याबरोबर. मंदिराकडे जाताना शेतामध्ये माकडं खेळत होती, खात होती, मोरांचे आवाज येत होते. हा आहे मंदिराचा परिसर आणि हे आहे हनुमानाचं प्रसिद्ध गावातलं मंदिर. आता आम्ही मंदिराकडे चाललो आहोत. पावसाळ्यामध्ये गाव पूर्ण हिरवंगार होऊन जातं. खूपच प्रसन्न असं गाव होतं पावसाळ्यामध्ये बघू शकता तुम्ही. आता आम्ही मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करत आहोत. मंदिराचा आवार भरपूर मोठा आहे. येथे हनुमान जयंतीच्या दिवशी खूप मोठा भंडारा इथे केला जातो आणि गावागावातील लोक या मंदिरामध्ये हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. हनुमानाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्त्रिया जाऊ शकत नाही, कारण की हनुमान हा बालब्रह्मचारी आहे म्हणून स्त्रिया बाहेरूनच दर्शन घेतात. पुरुष मंडळी गाभाऱ्यामध्ये जाऊन हनुमानाचं दर्शन घेऊन आले. हनुमानाचं मंदिर हे खूपच सुंदर आहे. येथील जे कलाकृती आहे, जे तुम्ही चित्र बघत आहात, ते एका चित्रकाराने खूपच सुंदर असे चित्र रेखाटलेले आहे. सर्व देवांचे खूपच सुंदर कला त्याने प्रदर्शित केलेली आहे. खरोखर ह्या चित्रांकरिता त्या चित्रकाराला अवॉर्डसुद्धा मिळालेले आहे. दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारामध्ये बसलो होतो तेव्हा आम्हाला एक गावकरी भेटले आणि त्यांनी ह्या मंदिराविषयी भरपूर अशी माहिती दिली. कधी असतो भंडारा तुमच्या इथे? एकादशीला स्टार्ट आणि द्वादशीला भंडारा दुसऱ्या दिवशी, म्हणजे हनुमान जयंतीला ना. चैत्र शुद्ध एकादशी, चैत्र शुद्ध एकादशी आणि 5 दिवस अन्नदानाचा कार्यक्रम. 5 दिवस असतो. आणि काय काय कार्यक्रम? हनुमान जयंती दिवशी सकाळी 6:40 जन्म होतो हनुमंताचा. त्यावेळेला इथं लोक 6:20 येऊन थांबतात 10 मिनिट अगोदर. मग भजन बिजन होतं, मग त्यावेळेला ते आरती वगैरे. हा, जन्मचा काळ झाला पुढे हे करायची आणि मग आपला प्रसाद असतो. अच्छा. प्रसाद सकाळी आपला प्रत्येकाला दोन नदी जायचा आणि दुपारी दहीहंडी काला इथं मर्यादेतच निघतो आणि मग 1:30 जेवणाचा कार्यक्रम. जेवण पडते. काय मग मंडळी, आवडलं ना आमच्या गावातील हनुमानाचं मंदिर? मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.